नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही न्यूज महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आजचा आपला विषय आहे शेअर मार्केट आणि ज्योतिषशास्त्र आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत पुण्याचे नामवंत ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमारजी सरांचं स्वागत करूया सर तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओत जय माता दी सरांशी चर्चा करणार आहोत शेअर मार्केट आणि ज्योतिषशास्त्र यांचा संबंध काय आहे याविषयी जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी सरांची थोडक्यात ओळख थोड़क करून देते आनंद कुमार जी हे आनंद कुमार ऍस्ट्रोलॉजिकल रिसर्च सेंटरचे संस्थापक आहेत तसंच गेल्या चोवीस वर्षात त्यांना ज्योतिष वास्तू या क्षेत्रात काम केल्याबद्दल तसंच अनेक सामाजिक क्षेत्रात काम केल्याबद्दल अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे गोपालन तसंच अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा त्यांचा सक्रिय असा सहभाग असतो जीवन मार्गदर्शन अध्यात्म विज्ञान ज्योतिषशास्त्र यांचा नीट समन्वय साधून सांगड घालत वर्तमान लक्षात घेऊन भविष्यासाठी आनंदजी हे मार्गदर्शन करत असतात आनंद सर यांच्या मार्गदर्शनामुळे आजवर अनेक कुटुंब आनंदाने नांदत आहे तसंच सरांनी सुचवलेले उपाय यंत्र मंत्र तोडगे तसंच रत्न ध्यान साधना आणि अनुभव सिद्ध असे हे तोडगे आचरणासाठी सहज आणि सोपे असे असतात सदाशिव पेठ पुणे इथं तसंच घाटकोपर इथं मुंबईमध्ये त्यांचं कार्यालयसुद्धा आहे तिथे जाऊन तुम्ही सरांचं प्रत्यक्ष मार्गदर्शनसुद्धा घेऊ शकता तसंच तुम्हीसुद्धा आताच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता तुम्हीसुद्धा सरांना प्रश्न विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार 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 यानंतर आपण लगेच चर्चेला सुरुवात करूया सर शेअर मार्केट सारखा अतिशय महत्वाचा विषय आज आपण हाताळतोय तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ग्रह अनुकूल कुठले असले पाहिजे नक्कीच आजचा विषय आहे ज्योतिषशास्त्र आणि शेअर मार्केट ज्योतिषशास्त्रा माध्यमातून शेअर मार्केटमध्ये पैसे शे गुंतवणूक करून आपल्याला उत्तरोत्तर प्रगती कशी साधता येईल किंबहुना आज <coughs> प्रत्येक कुटुंबामध्ये एक कुटुंबकर्ता मुख्य व्यक्ती असतो तो किंवा घरातले स्त्री आणि पुरुष आज मुंबईसारख्या महानगरामध्ये पुण्यामध्ये पती पत्नी दोघे काम करतात किंवा घरातले कर्त पुरुष किंवा करत महिला जी आहे ती आपले पैसे कमवते तिच्या पगारातून दोन पैसे मागे ठेवलेत तर पूर्वी कसा बँकेत सेव्हिंगच्या अनुषंगाने किंवा एफ डीच्या अनुषंगाने आपण पैसे जमा करत होतो त्याच अनुषंगाने काही सोनं घेऊन पैसे आपण जमा करत होतो पण त्याच्यावर मोठी ग्रोथ होत नाही आहे शेअर मार्केटचा आपण अंदाज घेतो शेअर मार्केटमध्ये कोणते ग्रह त्याला बलोत्तर असले पाहिजेत सगळ्यात महत्त्वाचा राहू नावाचा पहिला ग्रह जो बलोत्तर असला पाहिजे दुसरी गोष्ट पत्रिकेचा विचार करता दुसरा गुरु नावाचा ग्रह जो धनाचा कारक आहे गुरु नावाचा ग्रह तिसरी गोष्ट मनाचा कारक चंद्र नावाचा ग्रह हे आपल्याला उत्तर असले पाहिजेत ही जर ग्रह उत्तम असतील तर मात्र आपल्या शेअर शेअर मार्केटमध्ये आपल्याला उत्तर उत्तर यश नक्कीच मिळवता येतं राहू नावाचा ग्रह पुठे असला पाहिजे पंचावन्न शक्यता असला पाहिजे दुसरा चंद्र मनाचा कारक गुरु धनाचा कारक मंगळ निर्णयाचा कारक आणि शुक्र हा कला सौंदर्याचा कारक किंवा हर्ष लुबरीकण करणारा हे किमान पत्रिकेमध्ये तुमचे पाच ग्रह कुमार अवस्था युवा अवस्था किंवा विशिष्ट ठिकाणी विशिष्ट ग्रहांच्या सोबत असतील तर मात्र अशा केसमध्ये तुम्हाला तुमच्या पत्रिकेच्या अनुषंगाने नक्कीच शेअर मार्केटमध्ये गतिमान होता येतं म्हणजे पत्रिकेत असणारे पाच ग्रह ज्यांच्या पत्रिकेत बलोत्तर आहेत अशाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक नक्कीच करावी आपला का पुढील काळ नक्कीच यशस्वी नक्कीच होण्यासाठी मदत नक्कीच होईल सर आणखी एक असा विचार असं वाटतं की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक ही बऱ्याच जणांसाठी बऱ्याच जणांना त्याची भीती वाटते तर शेअर मार्केट आणि ज्योतिषशास्त्र याचा उपयोग करून आपण आपल्याला किती यश मिळणार आहे किंवा गुंतवणुकीत यश मिळणार आहे की नाही हे आपण शोधू शकतो का नक्कीच आता मी कु, तुम्हाला कुंडली नक्की दाखवतो कुंडलीमध्ये नक्की काय दाखवलं जातं की आपल्याला ह्याचा अंदाज आपल्याला कसा घेता येईल तर या कुंडलीमध्ये आपल्याला हे बलोत्तर ग्रह आपल्याला कोणते आहेत ते मला सांगितलं पाच ग्रह बलोत्तर असले पाहिजेत तर त्या अनुषंगाने पत्रिकेचा अंदाज घेण्यासाठी लग्नस्थानात जर गुरुचं भ्रमण लग्नस्थानातून चाललेलं आहे किंबोना रा, चा ना राहूचं भ्रमण लग्नस्थानातून चाललेलं आहे म्हणजे त्यांना शिवत पैसा आहे त्याच्या भाग्यातून भ्रमण चालू आहे त्याच्या पंचमस्थानातून जिथून त्याचे बुद्धी किंवा ज्ञान किंवा विचारश्रेणी उच्च श्रेणीच्या विचारश्रेणी करून मला आज कोणत्या शेअरमध्ये खरच पैसे मिळतील का तर राहूचं भ्रमण जर पंचमस्थान भाग्यस्थान लग्नस्थान लाभस्थान किंवा द्वितीय स्थान धनस्थानातून जर भ्रमण होत असेल अशा वेळेला त्यांनी गुंतवणूक करावी केव्हाही चांगलं आता प्रत्येकाची कुंडली वेगळेवेगळी असते आणि विशेष म्हणजे त्या अनुषंगाने गुरु किंवा चंद्र ग्रह सोबत असले पाहिजेत मनाने ठाम आलं पाहिजेत परत एखादा कॉल एखादा शेअर करतो अनेक लोकं सांगतात आहे जे सल्ला देणारे अनेक सल्लागार असतात आहे हा शेअर घ्या तुमचं बल होईल अरे पण कोणत्या वेळेला घ्यायचा माहीत नाही म्हणजे इतरांना जर एखाद्या शेअर्समध्ये जर जा प्रॉफिट झाला असेल तसं सगळ्यांनाच होईल असं नाही आहे मग तुमच्या पत्रिकेतला जर तो निर्णय घेणे घेणारा मंगळ नावाचा ग्रह जर बलोत्तर असेल तो लाभात असेल तो कुमार अवस्थाचा असेल तर मात्र तुम्हाला लाभ नक्कीच होतो परंतु अशा वेळेला काही वेळ हानी पण होते जर मंगळ नावाचा ग्रह निर्णयाचा कार्यक्रम तो मृत अवस्था असेल किंवा वक्री असेल तरी मात्र त्यांना हानी नुकसान होऊ शकतं त्यामुळे तुमची पत्रिकाच महत्त्वाची आहे आणि तुमचं गोचर त्यावेळेचं ग्रहमान हे कसं असेल त्या अनुषंगाने तुम्हाला यश किंवा अपयश मिळण्यासाठी नक्कीच फायदा होतो परंतु जर पत्रिकेचा अनुषंगाने माझं मत उत्तर एक प्रेक्षक ले 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 आहे अनिकेत मोठे बोलतायत नमस्कार अनिकेत तुमचा प्रश्न विचारा सरांना हा मॅडम मी एकवीस वर्ष वय आहे माझं तर मी शेअर मार्केटमध्ये मला काम करायचंय मी वर्ष झाले काम करतोय तर गुंतवणूक करा की नाही ते सांगता ना का मॅडम नक्कीच जन्मतारीख सांग राजा आपली तीन तीन दोन हजार एक तीन तीन दोन हजार एक जन्म वेळ आणि ठिकाण तेही सांगा राऊरी जन्म ठिकाण सहा वाजून अठ्ठावन मिनिट सकाळी संध्याकाळी राहुरी जन्म ठिकाण राहुरी संध्याकाळचे सहा वाजून अठ्ठावन मिनिट सहा वाजून अठ्ठावन्न अठरा वाजून बघा नशिबात शेअर मार्केटमध्ये यश आहे का राहुरी अहमदनगर अनेक जन्म जन्मसंख्या तीन तीन दोन हजार एक संध्याकाळच्या सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं राहुरी अहमदनगर ऋषभ नावाची राशी आहे मृग नावाचं नक्षत्र आहे प्रीती नावाचा योग आहे बालव नावाचं करणे आहे तुला शेअर मार्केटमध्ये यश मिळेल का गती मिळेल का आणि कधी केव्हा कशी यासाठी सर्वात चांगला ग्रह रहावा लागतो तो राहू नावाचा ग्रह तो आपल्या पत्रिकेत लाभस्थानात आहे आपल्या पत्रिकेमध्ये लाहू नावाचा ग्रह हा लाभस्थानात आहे आणि लाहू राहू नावाचा ग्रह मिथून राशीत आहे उचीच आहे तर मित्र शेअर मार्केटमधून गुंतवणूक करायला हरकत नाही मात्र शक्यतो इंट्राडे करण्यासाठी तू दर दैनंदिन ग्रहमान पाहून करतोयस तर तु तुला यश नक्कीच मिळेल पण तू लाँग टाईमसाठी जर गुंतवणूक करणार असेल तर माझा विश्वास आहे निकेत तुला कधीच अपयशाला सामोरं जावं लागणार नाही ना। कारण तू आहेस आहे आहेस प्रत्येक कॉल घेत्याने चार वेळा क्रॉसचेक करून विचार घेणारा व्यक्तित्व आहेस त्यामुळे के तू इमोशनचा कार्यक्रम आहे तो स्थानात आहे म्हणजे बुद्धिजीवी असून परिस्थितीत जाण असणारा मनुष्यत्व आहेस कारण लग्नस्थानात सिंह नावाची राशी आहे तिथं कोणता चांगला ग्रह नाही वाईट आहे सिंह नावाची राशी असल्यास लग्न सिंह लग्न असल्यामुळे हा रुबाबदार किंवा निर्णयक्षम धाडशी कर्तृत्वशील क्रियाशील आणि मला काय काय हवं आहे काय नको आहे ह्याची जाणीव की तुला बऱ्यापैकी चांगली आहे तर माझं मत आहे शेअर मार्केटमध्ये तू गुंतवणूक करायला हरकत नाही चंद्र मनाचा कारक तोही उचिच आहे विशेष मंगळ भले तू मांगलिक आहेस भले तू मंगलिक आहेस सुखस्थानाचा मंगळ आहे वृच्छिकेचा मंगळ आहे तर निर्णय योग्य वेळ योग्य निर्णय घेणार योग्य वेळ योग्य कॉल घेणार आणि इनपुट आउटपुट करणारा व्यक्तित्व आहेस त्यामुळे शेअर मार्केट मला मित्रा गती चांगली मिळेल परंतु लुब्रिकेंट झालं पाहिजे सातत्य राहिलं पाहिजे हर्षल नावाचा ग्रज रोग रोगस्थानात गेलेला आहे तेव्हा सातत्य नाही मनात कुठे भयभीत झालेले आहेस तर माझी विनंती आहे तुला अलेक्झांडर नावाचं रत्न अति अल्प किमतीत मिळतो आणि शक्य असेल मानिक नावाचं रत्न धारण करतोय तर वील तुझी कायम राहील आणि सातत्य राहील कंटिन्यू राहील आता ज्या जे इंट्राडे वगैरे करत असेल किंवा जी, कर जी गुंतवणूक करतो त्या सातत्य नाही आहे मित्र अनेक आहेत तुला जर सातत्य ठेवायचं असेल तर अलेक्झांडर नावाचं रत्न मानिक नावाचं रत्न प्रतिकी किमान चार ते पाच कॅरेटचं धारण करतो आहे असा माझा विश्वास आहे उत्तरोत्तर ह्या शेअर मार्केट करिअर किंवा शेअर मार्केट गुंतवणूक करून धनी समाधानी नक्कीच होशील असं माझं मत आहे नक्कीच आनंदी सरळ आता दुसरा फोन आलेला आहे मल्हार मोरे बदलापूर वरून मल्हार मल्हारजी नमस्कार सरांना तुमचा प्रश्न विचारा हॅलो सर मी मल्हार बोलतोय मी माझं वय आता सतरा वर्ष आहे गुड बोल मी आता शेअर मार्केट एक लास्ट दिवाळी पासून चालू केलंय आणि पुढे माझं कसं त्यात चालेल ते विचारायचं नक्कीच राजा जन्मतारीख वेळ सलग सांग तीन चार दोन हजार सहा ठिकाण मुंबई परेल आणि संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटाची वेळ बर परेल मुंबईचा सहा वाजून पंधरा मिनिटं ठीक आहे मल्हार नक्की तुला उत्तर देत बघा आजची चांगली गोष्ट आहे एकेकाळी शेअर मार्केटमध्ये एका विशिष्ट कम्युनिटीची किंवा विशिष्ट समूहाची लोक काम करत होती नहीं। नहीं। आता मल्हारसारखं अनेक आहेत सारखं अहमदनगर राहुरेवर अनेक आहेत मल्हार मुंबईवर मल्हार अशी युथ लोक आहेत यांना गुंतवणूक करायचे पण एक कुठेतरी मन खच्चीकरण होतं की आपलं नुकसान झालं तर पाडबळ देणारं कोणी नाही सर्वसामान्य कुटुंबात आपण पुढे येतोय आपल्या पोटाला चिमटे घेऊन आपण गुंतवणूक करणार होण्यासाठी ह्या ज्योतिषशास्त्र आपल्याला नक्कीच उपयोग करून घेता येतो बघा hmm. मल्हारच्या नशिबात काय आहे ज्योतिषशास्त्रामध्ये यश मिळेल की नाही अगदी कमी वयात लहान वयात तू रिक्स घेतो मल्हार तर बघूया तुझ्या नशिबात काय दडलं काय अडलंय तुझी राशी वृषभ नावाची राशी मृग नावाचं नक्षत्र सौभाग्य नावाचा योग्य तैतील नावाचं करण आहे पंचांच्या पानामध्ये पहिल्या पानामध्ये एक सत्ता सातत्य नसल्याचं एक संकेत दिसतात हे तैतील नावाचं करण आहे आता बघा तुझ्या पत्रिकेमध्ये राहू नावाचा ग्रह मी सांगितलं राहू चंद्र मंगळ आणि गुरु चांगला असला पाहिजे तो द्वितीय स्थानामध्ये गुरु आहे पण वक्रीय आहे राहू ग्रह सप्तम स्थानात आहे रवीसोबत आहे एक छोटासा ग्रहनयोग निर्माण झालेला आहे म्हणजे कन्फ्युजन फोकस क्लिअर नाही आहे मित्रा तू पैसे लावायला हरकत नाही पण शक्यतो एंट्राडे कम्युनिटी मार्केटमध्ये शक्यतो ट्रेड करत जाऊ नकोस तू लॉंग टाईम का शॉर्ट टाईम तू गुंतवणूक करशील तर माझा विश्वास आहे तुला यशस्वी नक्कीच होतील उदाहरणार्थ मी टक्के वाटलं तुझ्या हजार रुपये वेगळे आहेत त्यातले पाचशे रुपये लाँग टाईमसाठी गुंतवणूक करायचा चालू कर तीनशे रुपये शॉर्ट टाईमसाठी आणि इंटरनेटसाठी दोनशे रुपये गुंतवणूक करशील तर मित्र माझा विश्वास आहे आयुष्यात कधीच अपयशाला सामोरं जावं लागणार नाही कारण गुरु नावाचा ग्रह वक्रिय शक्य असेल तर शक्य असेल तर गुरु नावाचा ग्रहचा पुष्कराज नावाचा रत्न ऐपतीप्रमाणे तीन कॅरेटच्या अधिक तुझं वय लहान आहे तर समाधान वृत्ती निर्माण होईल तुला समाधान असल्याशिवाय यश मिळणार नाही मित्र तर मल्हार तुला समाधानी म्हणजे काय करायचं किती पैसे कमवायचे आहेत तुझ्याकडे किती रुपये आहेत आणि त्याचे किती दिवसात त्याची वाढ करायचे आणि कोणत्या पद्धतीने वाढ करायचे या संबंधित तो जर तू जर आकलन करून राहू नावाचा जर शत्रू अशी तर आहे म्हणून आकलन शब्द वापरला तू घाईगडबत मित्र निर्णय घेतोस मित्र तर शांतते निर्णय घेऊन भले एक दिवस त्याचं फंडामेंटल व्यवस्थित पाहून तर दुसऱ्या दिवशी तू शेअर घेतो आहेस किंवा त्याचा निर्णय फिट करण्याचा निर्णय घेतोय तर माझा विश्वास मित्र कधीच तुला अपैशाला सामोरं जावं लागणार नक्कीच नाहीये मार्ग तू योग्य निवडलास आणि योग्य वेळी निवडलास हे चांगली गोष्ट आहे नक्की सर सर आणखी एक असा प्रश्न मला विचारायचा होता की शुक्र वृषभ राशीत किंवा तुला राशीत असेल तर त्याची फलश्रुती मिळते का नक्कीच शुक्र नावाचा ग्रह हा कलेचा कारक आहे सौंदर्याचा कारक आहे पण संबंधित कुंडली पाहून घेऊया शुक्र नावाचा ग्रह जर पंचम सनात असेल पंचमना प्रेम पाहतो प्रणय पाहतो जागृती पाहतो संकेत पाहतो इंटेशन पाहतो आणि शुक्र पॉझिटिव्ह इंटेन्शन देत असो ग्लॅमरमध्ये प्रेजेंटमध्ये राहायचं आहे आणि कुठेतरी दिखावा करून राहायचं आहे इतरांच्यापेक्षा पुढे राहायचं आहे आणि सुंदर दिसायचं आहे किंवा मला अधिक मिळालं पाहिजे आता कुंडली मी स्क्रीनवर दाखवतो आहे ह्या कुंडलीमध्ये तुम्ही जर पाहाल तर पंचम स्थानात शुक्र आहे वृषभ राशी आ, पंचम स्थानात आणि त्याची दुसरी राशी आहे ती तुळ नावाची राशी ह्याच्या कर्मस्थानात आहे म्हणजे तुमच्या पत्रिकेत जर शुक्र नावाचा ग्रह द्वितीय स्थानात असेल किंबहुना तो कर्मेश तुळ राशी असेल तर अशा लोकांना निरंतर यश मिळतंच मिळतं किंभवना नावाचा ग्रह हा यांच्या पत्रिकेमध्ये जर तो <clears throat> लाभात असेल मग कोणत्याही राशीत असेल म्हणजे तो कधी असेल जर वृषभ राशी आहे तो लाभात असेल अन्य कोणत्याही राशीत असेल म्हणजे राशी म्हणजे आठ नंबर आकडा दिसतो इथे अशा कोणत्याही राशीत जर असेल तर माझा विश्वास आहे अशा लोकांना उत्तर उत्तर यश मिळतं पण या ग्रहांच्या बाबतीत अवस्था आहे त्या पुढे मी एखादा प्रश्नाला नक्कीच सांगेल त्या अवस्था हे पाहणं गरजेचं आहे म्हणजे कोणता व्यक्ती जसा मल्हारसारखा युथ मुलगा की अगदी कम कमी वयामध्ये कॉलेजचा विषय त्याचा आणि तो पैसे गुंतवणूक चालतो गुंतवणूक करतोय हे चांगले संकेत गुड संकेत आहेत ह्याचा मलासारखा मुलगा चाळीसा वर्ष नक्कीच समाधानी धनी मनुष्य होईल आणि त्याच्या जीवनामध्ये नक्कीच पुढे जाईल असं नक्कीच सांगेल नक्कीच सर आपण आणखी चर्चा करणार आहोत या विषयी मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आपल्या सोबत आहेत आनंद कुमार जी आनंद सर खरं तर आपण जेव्हा शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतो त्या कोणत्या व्यक्तींनी करावी गुंतवणूक आणि दुसरी महत्वाची म्हणजे जेव्हा डे टू डे ट्रेनिंग करतो तेव्हा काय करायला पाहिजे नक्कीच आपण कोणत्या आत्तापर्यंत सांगितलं कोणत्या लोकांना गुंतवणूक करावी आपण कोणत्या लोकांनी गुंतवणूक करू नये आपण घेऊया कारण वेळ आपल्याकडे फारच कमी आहे तर याच्यामध्ये आपण कसं आहे की पत्रिकेमध्ये तुमच्या तीन स्थान जे आरोग्याचं नुकसान स्थान आहे अष्टम स्थान मृत्यूस्थान किंवा नुकसानीचं आहे किंवा अचानक धनलाभ आहे तिथं होतो आणि दुसरं आहे जिथं कर्ज बाजारपणा किंवा खर्च अधिक वाढतात आहे म्हणजे मी कुंडली तुम्हाला दाखवेल मी ह्या कुंडली अनुषंगाने तुम्ही व्यायास्थानात जर राहू गुरु इथे असेल आणि ती राहू गुरु राहू तर वक्री चालतो चालतो पण गुरु नावाचा ग्रह असेल तर चांडाळ नावाचा योग व्यायासन असेल तर अशा व्यक्तीने गुंतवणूक करायची नाही आहे षष्टस्थान म्हणजे रोगस्थान स्थान अष्टवस्थान आणि बारावं स्थान या सहा आठ बारा स्थानामध्ये जर राहू गुरु इती असेल किंवा कोणती नीच ग्रहाची युती असेल रविशुक्र निचबंगा नावाचा योग मंगळ कुयोग राहूसोबत आलेला चंद्र ग्रहण नावाचा योग असा साठ बारामध्ये जो कुठे असेल तर अशा लोकांनी चुकूनही स्वतःच्या नावावर गुंतवणूक करायची नाही आहे आणि ती गुंतवणूक करायचं तर अगदी लाँग टाईमच्या हिशोबाने करा, करा, करा। म्हणजे आज पैसे ठेवले दोन वर्षाने आणि पाच वर्ष दहा वर्षांना लागतील किंवा तोपर्यंत मला त्या गरज नाही अशा लोकांनी गुंतवणूक करायची स्नेहजी याच्या पुढे ॲडव्हान्समध्ये सांगेल की कोणत्या लोकांनी याच्यामध्ये काय दक्षता घ्यावी तर आपल्या पत्रिकेमध्ये हे मी मग सांगितलं सुरुवातीला सांगितलं की पाच ग्रह सगळ्यात महत्त्वाचं आहे आम्ही राहू सांगितला गुरु चंद्र मंगळ हर्षला आणि शुक्र हे जर पाच ग्रह आपल्याला शुभ असले पाहिजेत तर मग कोणत्या त्यांच्या अवस्था नीच अवस्था नसावी नीच राशीत नसावा शत्रशिनीत नसावा तो मृत अवस्थेत नसावा आणि तो वक्री किंवा अशुभ अवस्थेत नसावा अशा ग्रहांच्या अवस्था असतील तर मात्र अशा लोकांनी गुंतवणूक करायची नक्की नाही आहे परंतु अशा अवस्थेत असतानासुद्धा तुम्ही त्यांचे जे काही उपाययोजना करताय तर मात्र अशा केसमध्ये तुम्ही नक्कीच ते तिथे तुम्हाला फलश्रुती नक्कीच लाभते तेव्हा अपयशला सामोरं जावं लागत नाही उदाहरणार्थ ना हर्षल नावाचा ग्रह जर अशुभ अवस्था असेल तर अलेक्झांडर नावाचं रद्धारणं ना करणं राहू नावाचा ग्रह शत्रुत असेल किंवा शत कि नीच रशीत असेल तो वक्री चालतोच आहे पण तो नीच रशीत असेल तो बाल अवस्थेत असेल किंवा मृत अवस्थेत असेल तर अशा केस मध्ये तुमच्या वजनाच्या प्रति किलोला एक कॅरेट प्रमाणे अल्प किमतीत राहू गोमेद नावाचा रत्न फार मोठा नाहीच आहे अल्प किमतीत मिळतो तर प्रति वजनाला दहा किलो एक कॅरेट अशा वजनाने धारण करताय तर मला वाटतं नक्कीच राहूचं जे यश आहे किंवा राहूची जी साथ आहे ती तुम्हाला मिळायला नक्कीच चालू होते असं नक्कीच सांगेल नक्कीच आनंद सर आणखी खरं तर आपल्याबरोबर प्रेक्षक जोडले गेलेले आहेत इस्लामपूर वरून बोलतायत अक्षय पाटील अक्षय नमस्कार तुमचा प्रश्न विचारा आनंद सरांना हॅलो हॅलो जन्मतारीख अक्षय बोला जन्मतारीख सांगा जन्मतारीख आठ बारा चौऱ्याण्णव आठ और... और... बारा चौऱ्या वेळ अकरा पंधरा सकाळी रात्री रात्री तेवीस पंधरा जन्म ठिकाण इस्लामपूर जन्म ठिकाणी इस्लामपूर बिलवडी बिलवडी तालुका काय करतो राजा अक्षय अक्षय रिलायन्स मध्ये कंपनीचा आहे ते छोटे छोटे डोक्यात आपलं नाव काय राजाराम पाटील राजाराम पाटील ओके आमचा रेग्युलर पाहता येतं मागे एकदा फोन लागला तुमचा बरं छान राजारामजी अक्षयच्या नशिबात शेअर मार्केट आहे की नाही नक्कीच समजून घेऊया हां याच्या पत्रिकेमध्ये मी सांगितलं की चार ग्रह महत्त्वाचे असले पाहिजेत याच्या केंद्रस्थानामध्ये गुरु नावाचा ग्रह आहे त्यामुळे संयमने घ्याव्या हा मंगलिक मंगळ पत्रिका आहे लग्नस्थान मंगळ आहे सिंह लग्नाची पत्रिका आहे लग्नाची पत्रिका सिंह लग्नाची पत्रिका आहे आणि विशेष म्हणजे याची राशी जी आहे ती कुंभ राशी आहे शततारका नावाचं नक्षत्र आहे मेहनती मुलगा जास्त आहे अति मेहनत होते डोहो दो, ढोर मेहनत होते मेहनती अनुसंगान रिटर्न ऑफ तलू मिळत नाही आज रिलायन्समध्ये जे काम करत असेल काम करतो तो जे मेहनत करतो आहे त्या अनुसंगाने ते त्याला तेवढं गती मिळत नाही तर माझी विनंती आहे दादा राजारामजी आपल्या आक, पत्रिकेमध्ये जो जो काम करतोय त्या कामाला गती मिळाली पाहिजे त्याची प्रगती झाली उत्तर तर यश शिखरावर पोचला पाहिजे तर शततारका नावाचं नक्षत्र आहे कोणत्या आपल्या जवळ याज्ञिक करणारी मंडळी असतील त्यांच्यावर दोष निवारण करून घ्या माझा विश्वास आहे अजून ह्या घोड्यासारखं पळायला चालू करेल तुमचा प्रश्न आहे शेअर मार्केट छोटे छोटे गुंतवणूक का हो छोटे नाही मोठी गुंतवणूक करायला हरकत नाही आहे कारण या पत्रिकेमध्ये गुरु नावाचा ग्रह चतुर्थ स्थानात आहे सुखस्थानात आहे चतुर्थ स्थानामध्ये सुखस्थानात आहे याच्याच अनुषंगाने याला उत्तर आयुष्यामध्ये उत्तरोत्तर गती चांगली मिळेल म्हणजे केव्हापासून गुंतवणूक करणं चांगलं आहे किंवा लाभाची स्थिती केव्हाची आहे हे आपल्याला महादशेच्या उच्च उत्तरात्र कळतं आता या पत्रिकेचं जर मी पाहतोय तर दोन हजार बावीसच्या एप्रिल महिन्यानंतर ह्यांनी थोडीफार गुंतवणूक करायला चालू केली आहे दोन हजार बावीसच्या म्हणजे जवळ पाठीमागचे पाच सहा महिने हा गुंतवणूक करायला चालू केलेलं आहे असं दिसतंय तर उत्तर होतं प्रगती नक्कीच लागणार आहे आणि याच्या जवळजवळ हा मुलगा शेअर मार्केट मी नाही म्हटलं तरी गुंतवणूक करणार आहे राजारामजी त्यामध्ये तुम्ही सपोर्ट द्या साथ द्या इंट्राडे वगैरे करण्याच्या भानगडी पडू नका कारण आगस्तळी गडबड निर्णय घेणारा मुलगा आहे गरम डोक्याचा मुलगा आहे त्यामुळं असा मंगलिक लोकांनी ॲग्रेसिव्हपणाने शांत मंगळ शांत करून घेत आहे तर हा निर्णय घेत आहे आणि शेअर मार्केट फुल टाईम जर काम करायचं असेल तरी अक्षयला कारण काम करायला हरकत नाहीये त्यामुळे राजा म्हणजे दोन सांगितले दोष आहेत एक तर मंगळ दोष आणि शतर्क नक्षत्र कोणी यादी करणारे मंडळी असतील त्यांच्याकडे करून घ्या पात्र यांनी शेअर मार्केटमध्ये लॉंग टाईम गुंतवणूक करायला भरीव गुंतवणूक करायला हरकत नाही पुढे यशस्वी क्रमशः मार्गशील होण्यासाठी पत्रिका, जी, पत्रिका जी, पत्रिकेतले ग्रमण नक्कीच चांगले फार काळजी करायची गरज नक्कीच वाटत नाहीये अनिंदी तुम्ही मग अशी म्हणालात की शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर कुंडलीत काही ग्रह असे लागतात की ते त्या योग्य स्थानात असावे लागतात तर राहू गुरु चंद्र आणि मंगळ याचा प्रभाव वाढवण्यासाठी काय करायचं नक्कीच आपण कुंडली पाहूया आणि कुंडलीच्या अनुषंगाने या पत्रिकेच्या अनुषंगाने तुमच्या पत्रिकेत काय असेल तर केंद्र म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व तुमचे विचार तुमचे थॉट प्रोसेस काय सांगते तुमच्या पत्रिकेमध्ये कोणताही व्यक्ती आज आपले प्रेक्षक पाहत आहेत यांना सांगले आम्ही एकशे एकावन्न रुपयाला कुंडली आम्ही तुमच्या घरी ह्या कुंडलीमध्ये तुमच्या घरांच्या अवस्था नीच अशी आहे उंचीच आहे मार्गीय शत्रू असित आहे ह्या सगळ्या त्याच्या अवस्था वगैरे कळतात आहे अशा ज्या कुंडली हवे असतील तर आमचे एकतीस डिसेंबरपर्यंत होते पण ज्यांनी कोणी आज उद्या आपल्याला फोन करतील आणि घरच्या घरी आपली कुंडली तपासण्यासाठी त्या ग्रहांच्या अवस्था तर एकशे एकावन्नची कुंडली मागून घेऊ शकता आणि अशा कुंडलीमध्ये जर तुमच्या पत्रिकेमध्ये आता दाखवलं आहे हा नऊ नंबर चाकडा दिसतोय नऊ नंबर चाकड्यामध्ये गुरु नावाच्या ग्रहासोबत नऊ नंबर चाकडे राहू नावाचा ग्रह बारा नंबरच्याकड्यात गुरु नावाचा ग्रह आहे तीन नंबरच्याकड्यात चंद्र आहे आणि सहा नंबरच्याकडे मंगळ आहे आता इथे आखडे कोणतेही असो पण एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये जर असे किमान चार ग्रह केंद्र असतील तर अशाही लोकांनी तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही असं नक्कीच ना सांगेल परंतु इथे जर असे असते यांची अवस्था जर उदाहरणार्थ मंगळ नावाचा ग्रह आता इथे जर तो लग्नस्थान नऊ नंबरच्या आकड्यात पडला असता तर कडक मंगलिक झाला असता तो न बारा नंबरच्याकडे झाला असता तर मंगलिकच झाला असता पण तो तर चुकून तीन नंबरच्या काळातला सौम्य मंगळ मग अशा के के अशा वेळेला जर तुम्ही त्या मंगळाचं रत्न धारण करताय मंगळाचं रत्न धारण करताय तर माझा विश्वास आहे निर्णयक्षम ठोस आणि एक कणखोर आणि ठाम निर्णय घेण्यासाठी लोकं तरबेज असतात उदाहरण चंद्र नावाचं ग्रह बालावस्थेत आहे तर चंद्राचा मोती गुरु नावाचं ग्रह वक्रीय बालावस्थेत आहे तर मात्र गु गुरुचा पुष्कराज आणि राहूचा गोमेद असे तुम्ही एकत्रित रत्न त्या त्या वजनानुसार पर पॅरमेंटनुसार जर तुम्ही धारण करताय तर माझा विश्वास आहे आमच्याकडे असंख्य गुंतवणूक करणारे जे शेअर मार्केट विशेष म्हणजे आम्हाला पैसे अधिक कम व्हायचे हो आहेत शेअर मार्केटमध्ये कम व्हायचे हो आहेत तर आम्ही असा सल्ला देतो जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर काही फॉर्म्युले आहेत शेअर मार्केटमध्ये फार मग झुगार फिगार असं काही नाही तुम्ही सिस्टमॅटिक जर पैसे लावताय प्लॅनिंग करून पैसे लावत तर माझा विश्वास आहे आयुष्यात कधीच अपयश येणार ना नाही म्हणजे उदाहरणार्थ सिस्टमॅटिक प्लॅनमध्ये पैसे तुम्ही लावताय आणि विशेष म्हणजे दहा वर्षाच्या गुंतवणूकच्या दृष्टीने पैसे लावताय तर पहिलं नुकसान झालं तर पहिल्या तीन किंवा चार महिन्यात होईल आणि आयुष्यात कधीच होणार नाही असं ठामपणे सांगेल आयुष्यात कधीच होणार नाही आहे जर कोविडसारखी महामारी सगळ्यात आली जगाचं वाटोळ झालं तर ते आपलंही वाटोळ होऊ शकतं मात्र तुम्ही सिस्टमॅटिक प्लॅनमध्ये असाल नामवंत कंपन्यांमध्ये तुम्ही पैसे गुंतवले असतील तर माझा विश्वास आहे अपयशाला सामोरं जावं लागणार नाही ना 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 पण जर तुमचं षष्टस्थान अष्टमस्थान व्यायस्थान जर खराब असेल दूषित असेल किंवा अशुभ ग्रहांची युती असेल तर मात्र किती तुम्ही प्लॅनिंग केलं तरी तुमच्या तोंडात शी तोंडात चाललेला घास प्रत्येक वेळ निघून जाईल तुम्ही त्यातून फिट कराल तर शेअर वाढेल आणि तुम्ही गुंतवणूक कराल तर शेअर नेहमीच खाली जाईल अशा अनेक आम्ही केसेस बघितले आहेत कारण त्यांचं सहावं सा, आठवं आणि बारावं स्थान नेहमी दूषित झालं असतं त्यामुळे तुमची व्यक्तिगत पत्रिका पाहून घ्या मी कार्यक्रमामध्ये सांगेल का यूट्यूब चॅनल जीवन महाराष्ट्र अंकु म्हणून युट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनलला आपले प्रश्न पाठवा मधल्या काळात थोडं थांबलो होतो तर पुढील आठवड्यापासून तुमच्या यूट्यूब चॅनलला तुमच्या प्रश्नांचे व्यक्तिगत प्रश्न उत्तर देणं आम्ही चालू करतो त्यामुळे तुमचे जे काही प्रश्न असतील इथे वेळ कमी असतो ते यूट्यूब चॅनल जाऊन तुमचे प्रश्न नक्कीच टाका यूट्यूबला तुमच्या प्रश्नाला न्याय द्यायचा प्रयत्न करू आणि तुमचे प्रश्न नक्कीच Uh, आम्ही तिकडे दाखवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला काय सल्ला द्यायचा करावं की नाही करावं शेअर मार्केट विषय याविषयी नक्की तुम्हाला सल्ला देऊ तर आपला युट्यूब चॅनल जीवन महाराष्ट्र कुमार युट्यूब जायला लाईक करा आणि सबस्क्राईब करा येणाऱ्या प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी बेल ऐकून तुम्ही प्रेस करा पुढचा मार्ग्यूब चॅनलला नक्की देण्याचा प्रयत्न करू नक्की सर आनंद सर म्हणताय त्याप्रमाणे जर तुम्हाला सुद्धा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे की नाही तसंच इतर काही विवाह संबंधी सुद्धा जर तुमच्या समस्या असतील तर नक्कीच सरांना संपर्क साधा स्क्रीनवर सरांचे नंबर दिलेले आहेत तसंच सरांचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे तसंच सरांचे व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहेत तिथे सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता आणि सरांना प्रश्न विचारू शकता सर नक्कीच तुमच्या सगळ्या शंकांचं समाधान करतील यानंतर आपण महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथे सांगतोय जी तुम्ही इथे आलात आणि इतका चांगला खरंच वेगळा विषय होता तर आणि खूप वेगळी चर्चा झाली त्यासाठी खूप खूप खुँ आभार जय दी यानंतर इथेच थांबतोय नमस्कार